मुक्ता, ए मुक्ता, मुक्ता, गोवर्धन, काय ग? अरे मुक्ता कुठे दिसतच नाहीये रे. तिच्या रूम मध्ये असेल. तुझ्याकडे नाही ना आले? अगं नाही, माझ्याकडे कशी रूम मध्ये नाही तिच्या? नाही रे बाबा, सगळीकडे शोधली तिला. बाथरूम मध्ये असेल? नाही रे, सगळीकडे झालं शोधून. असं काय करते, कुठे जाणार ती? ते काम कर, किचन मध्ये बघ, मी वर बघून येतो. बरं आई, हिला मी म्हणजे मी जरा बाहेर निघालो होतो जस्ट राऊंड मारायला, तर हिला बघितलं मी एकटीच जाताना. तर मला वाटलं की एकटी रात्रीची कुठे चालली आहे ना ती एकटीच, म्हणून मी तिच्या मागे गेलो. म्हणजे आणि मागे गेलो तर मला तिने बघितलंही नाही आणि एकदम हे बेशुद्ध, एकदम बेशुद्ध झाली ती. निघाली होतीस आणि काय ठरवून निघाली होतीस? निदान आपल्या बापाचा तरी विचार करायचा. मुक्ते, मुक्तेस ताई, एक दिवस मी नुसतं आवाज वाढवला तर? मुक्ते अगं, काय काय करायला गेली होतीस तू? नाही काका, इट्स माय ड्युटी. मी थँक्स काका. आणि प्लीज तुम्ही हात नका जोडू प्लीज. आत्या, ही शुद्धीवर आल्यावर हिला सांगा की भरत असा अविचारीपणा करू नकोस. प्लीज काळजी घ्यायची.
नाही म्हणजे मला वाटलं होतं आमचा सागर सुधारलाय, वेळेवर घरी येतो, सगळ्यांशी मिसळतो. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. खरंच सतत खोटेपण, रोज नवीन कारण. अरे काय चाललंय काय तुझं? किती काळजी करायची आम्ही? सतत धास्ती असते की आज आमचे चिरंजीव काय दिवे लावणार आहेत कोण जाणे. जेवलास? मला भूक नाहीये. मग राहा उपाशी. कशी आहे ती? बरी आहे आता, पण सागरमुळे केवढा अनर्थ टळला. नाही तर काय घडलं असतं कुणास्त? सागरमुळे म्हणजे? काहीच बोलला नाही तुम्हाला तो. नाही पण कुठे? हो काल काल रात्री या पोरीच्या मनात काय चाललेलं असतं तिचं तिथंच ठाऊ. आमचा डोळा लागला असं बघून रात्री अचानक एकटीच घराबाहेर पडली. सागरने तिला पाहिली आणि घरी आणून पोहोचवलं. कमाल झाली सागरची. अहो तो उशिरा आला म्हणून मी केवढी ओरडली त्याला, पण काही बोलला कसं नाही तुम्हाला? केवढे उपकार येतो त्याचे आमच्यावर, केवढा मोठा अनर्थ टळला त्याच्यामुळे. काही उपकार कसले? अहो मुक्ता आमच्या घरचीच मुलगी आहे. कुठे आहे मुक्ता? झोपली आहे. उठवू का? नाही नाही नको नको, तिला घेऊ दे विश्रांती. आणि तुम्ही शांत व्हा, अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. राकेश काय रे असं काय बसलास आणि इथे? काकू ऍक्च्युली मी तुझीच वाट बघत होतो. माझी? अरे पण इथे सागरच्या रूम मध्ये. हो म्हणजे माझ्या रूम मध्ये. सगळं ठीक आहे ना? हो. काय प्रॉब्लेम आहे? मी बोलू तिच्याशी? कोणाशी? आता तिचं नाव गाव पत्ता सगळं तुला मला सांगावं लागेल ना, मग मी तिला जाऊन भेटेन आणि सांगेन की बाई ग असं नको करोस, आमच्या राकेशच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलंय. राकेश असं उदास नाही राहू, काहीतरी मार्ग नक्की निघेल, काळजी करू नकोस. हा बर, मला सांग की तू मुक्ताला जाऊन भेटलास का? हो. का? काय तिच्या डोक्यात चाललंय कोण जाणे, खूप डिस्टर्ब असते. का? काल तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. काय? हो ना. बरं तर बरं की आपल्या सागरने तिला बघितलं, ती एकटीच रस्त्यावरून चालली होती आणि तिला कसं बसं तिच्या घरापाशी सोडलं. सागरने? हो, तो असाच वॉकसाठी बाहेर गेला होता ना.
बापरे. अरे तिला जीव द्यावासा वाटला म्हणजे किती एकटं वाटत असेल तूच विचार कर ना. म्हणून मी म्हणते की तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तिच्याजवळ जाऊन जरा बसत जा, बरं वाटेल तिला. तू कधी जाणार आहेस? मी तर रोजच जाते जवळजवळ. आज संध्याकाळी सुद्धा जाणार आहे. हो तुला यायचंय? चालेल. चालेल काय, नक्कीच. चल झालं ना काकू बरोबर बोलून. अरे गुड मॉर्निंग. आई बहुतेक किचनमध्ये असेल. नाही, मला जरा तुमच्याशीच बोलायचं होतं. आमच्याशी बोलायचं. राव चहा? नाही नको, आता ज्यूस प्यायला. ओके टेल मी. मी विचार करत होतो की ऑफिसमध्ये येऊन काम सुरू करावं. इनफॅक्ट आम्ही दॅट्स अ ग्रेट आयडिया, पण आम्हाला वाटतं की शेवटचं वर्ष आहे ना, जस्ट फिनिश दॅट आणि मग. नाही पण मला अभ्यास करावा असं नाही वाटत. तुझी आई सांगत होती मला तिला खूप काळजी वाटते तुझी. That was not a complaint, mind you, that was not a complaint. तिला खूप काळजी वाटत होती की तू खूप खूप चांगला वागायला लागलाय. हे बघ, आयुष्यात काय हवं ते कर. डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, पण आपल्या जबाबदारी विसरू नकोस. नाही ना? नाही ना बेटा. तुला शिक्षण सोडून कामावर यायचं ना? Go ahead. In fact, you're most welcome. पण त्याच्या आधी तुला मासाहेबांशी बोलायला लागेल. आहे ना? या आहे ना. मी बोलतो. मुक्ते काय चाललंय तुझं? दिवसभर नुसती अशी बसून राहणारेस का? उतळा होईल अशानी चालूट. चल मला मदत कर. चल हे बघ, हे पापांचे कपडे आहेत, त्यांच्या कपड्यात नीट ठेवून दे. Thank you.
अगं काय करतोस तू? काय झालं माझं? काय 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 झालं माझं? बोल बोल बोल, काय होतं? बोल, काय करतोस तू? मुक्ता ना सायकल घे. मुक्ता मुक्ता माय शब्द. काय करतोस तू? ताई ताई लवकर ये. मुक्ता मुक्ता बाळा मला सांग, काय तू काय लिहितेस? काय काय होतोय तुला? काय ताई लवकर ये ग, कशी करते बघ तू? काय झालं? काय बघ ना कशी करते ती. मुक्ता ग, काय होतंय तुला? अगं मुक्ता, काय काय सांगायच तुला? तू बोललीस तर मला कळेल ना. मुक्ता प्लीज लिसन टू मी. गोवर्धन बघ, या पोरीनी काय लिहिलं तुम्हाला कळणार नाही. मला काय होतंय ते आयुष्यभर एकटी राहिले तरी चालेल, सहन होत नाही. त्यानं माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केला. पप्पा त्याला शिक्षा करा प्लीज. पप्पा त्याला शिक्षा करा.